नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यामध्ये ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांचे फॉर्ममध्ये अपडेट कसे करायचे व फॉर्ममध्ये आलेली क्युरी कशी दुरुस्त करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून आपल्या फॉर्मची दुरुस्ती आपल्याला स्वतः करता येईल चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो त्यासाठी आपल्या ब्राऊझरमध्ये येऊन महाराष्ट्र बिल्डिंग व आदर कन्सल्टन्सन वर्कर असे टाईप करून सर्च करायचे व सर्वप्रथम आलेली लिंक महाराष्ट्रा बिल्डिंग अँड अदर कन्सल्टन्सन वर्कर यावरती क्लिक करून घ्यायची व नंबर चारचे ऑप्शन अपडेट युअर वर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची पेज ओपन होते त्यामध्ये सर्वप्रथम करंटली यूज्ड मोबाईल नंबर या पर्यायाखाली आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर हा एंटर करून घ्यायचा त्यानंतर आधार नंबर या पर्यायाखाली आपला आधार नंबर हा एंटर करून घ्यायचा आणि त्यानंतर प्रोसीड टू फ्रॉम या पर्यायावरती क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर आपला ची माहिती संपूर्ण ओपन झालेली आहे त्यामध्ये नोंदणी पावती कलर स्कॅन करणे ही क्युरी आलेली आहे त्यामध्ये आपण आपली सर्व माहिती ही चेक करून घ्यायची त्यामध्ये दोन्ही नोंदणी क्रमांक नाव आडनाव जेंडर आधार नंबर गाव निवासी पत्ता या पर्यायाखाली आपली संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आणि त्यानंतर पेजला स्क्रोल करून घ्यायची त्यानंतर राशन कार्ड नंबर हा काळजीपूर्वक चेक करून घ्यायचा आणि आपल्या राशन कार्डमधील संपूर्ण नाव चेक झाल्यानंतर बँकेचा तपशील हा चेक करून घ्यायचा व त्यानंतर नियोक्ता तपशील म्हणजे ठेकेदाराची माहिती त्यानंतर ग्रामसेवक यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक चेक करून घ्यायची व आपल्याला आलेली क्युरी पावती कलर स्कॅन करणे यामध्ये ओढ आयडेंटी कार्ड या पर्यायासमोर च्युसफॉईल करून आपली पावतीची कलर पावती ही अपलोड करून घ्यायची आणि त्यानंतर आपले भरलेली पूर्ण माहिती ही बघून घ्यायची व अपडेट या पर्यायावरती क्लिक करायची त्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचे व नोंदणीकृत मोबाईलवरती आलेला ओ टी पी हा इंटर ओ टी पी या पर्यायाखाली एंटर करून घ्यायचा आणि व्हॅलिड ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायची आपला ओ टी पी हा सक्सेसफुली व्हॅलिड झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या फाईलमध्ये आलेली संपूर्ण क्युरी ही दुरुस्त करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो